यू आर वॉचिंग अहमदनगर सिटी चैनल। नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कायनेटिक चौकात वास्तव्यास असलेल्या मिळकतीवर नावे लावण्याची पारधी समाजाची मागणी। धर्मांतराच्या गैरसमजुतीमधून हल्ला होण्याची भीती व्यक्त करून पोलीस संरक्षण देण्याची मागणी। पोलीस अधीक्षकांना निवेदन। शहरातील सर्वे नंबर 126 शासकीय गोडाऊन नगर पुणे रोड कायनेटिक चौक येथे मागील 12 वर्षापासून राहत असलेल्या पारधी समाज बांधवांनी पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम 1996 कायद्यांतर्गत सदर मिळकतीला नावे लावण्याची मागणी केली आहे। तर कोणीही धर्मांतर केलेले नसल्याचे स्पष्ट करून हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हल्ला होण्याची भीती व्यक्त करून पोलीस संरक्षण देण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी पोटपट चव्हाण, राहुल काळे, मेघा चव्हाण, बाळू काळे, सीमा चव्हाण, विशाल चव्हाण, सुरुबाई काळे, रोनक चव्हाण, विपुल काळे, जया काळे, माधुरी चव्हाण, गणेश चव्हाण, सुवर्णा चव्हाण, ज्योती चव्हाण आदींसह पारधी समाज बांधव उपस्थित होते। डीडी केंद्रापूर्वीच श्रीखंड साठे येऊन आम्हाला दमदाटी करून राजकीय दबाव खाली घेत होते, घेऊन ते आम्हाला बाहेर काढण्याचा जे आमच्या हक्काहून आम्हाला निश्चित करून आम्हाला बाहेर काढायला होते राजकीय दबावाने। आणि ही जागा आहे आम्ही कापशा बारक्यात चव्हाण तिथं स्टेशनला भीक मागायचे आणि तिथंच राहण्याची ती आमची जागा होती। आणि ही राजकीय दबाव खाली घेऊन काही लोक गुंड आमच्यावर दबाव टाकून आम्हाला तिथं राहून देत नाही, आम्हाला हाकलून द्यायला लागले। आम्ही भटके जातीचे आहे, आम्हाला भटकतच राहायला लागते। आम्हाला बी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे ना। ह्यो लढा जो आम्ही लढतो आमच्या हक्कासाठी लढतोय, माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी आम्ही लढतोय। आणि आमचा अधिकार आम्हाला द्यावा, कलेक्टर साहेबांनी यावा, तिथं सर्वे करावा आणि आमच्या नावाची नोंद करावा, एवढीच नम्र विनंती। आदिवासी पारधी समाज गेल्या अनेक वर्षापासून 2-3 पिढ्यापासून कॅनेटिक चौकात इथं राहत आहे, सी डी लो कॉलेजमध्ये। आणि काही व्यक्ती अधिकारी येऊन तिथं बळजबरीस आम्हाला आमचं जात परिवर्तन करून आमचं हे करू राहिले, जात बळजबरीच आम्हाला दुसरे जातीचे दाखवण्याचा प्रयत्न करू राहिलेत। आणि आमचं जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आमच्याकडून हिसकून घेऊन त्यांचा फायदा करायचा प्रयत्न करू राहिलेत। आणि ते असं आम्ही चालू देणार नाही। आमच्याकडे एस पी साहेबाला अर्ज देण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही एस पी साहेबाला मुलाकात घ्यायला आलेलो आहे, कारण की काही दिवसापासून काही राजकारणी लोकांनी, शासकीय लोकांनी नगर शहरामध्ये नवीन स्टंट आणलाय की ती जातीवादी करून गरीब समाजाला सरकारकडून भेटलेली जागा कशी हडप करायची ती योजना ती रचत आहे। आज आम्ही आदिवासी सगळे पारधी समाज कॅन्टेक चौक सी डी देशमुख लो कॉलेज इथं राहत आहोत काही वर्षापासून। आणि काही लोक अचानक येऊन म्हणतात की तुम्ही धर्म बदली करू राहिले, जातीवादी यांची तुम्ही बदललेला आहे तुमचा धर्म, आणि तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण कशासाठी लागू करावा, हे आरक्षण यांना लागू नाही करावं म्हणून ती सरकारची दिशा भूल करत आहे, सरकारला वेगळं मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की काही दिवसापासून कुठंतरी जातात आणि यांचं धर्मबदली करत आहेत। कारण की आम्ही याच्यासाठी आज एस पी साहेबांना निवेदन देत आहे की अशा लोकांना आमच्या आरक्षण छळण्याचे जे प्रयत्न करत आहेत ते ऐकावं नाही कोणाचं, हे सगळं सरसर खोटं सांगण्यात येत आहे। कारण की आमचं आरक्षण आम्हाला ती बाबासाहेब आंबेडकरांकडून भेटलेलं आहे, ते आमच्याकडून कोणाने छेणावा नाही याचा प्रयत्न कोणी करावा नाही, म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबाला आपल्या एस पी साहेबाला निवेदन देण्यात येणार आहे। आमची जात आहे, पारधीची जात आहे आमची, आम्ही तिथं तिसरी पिढ्यापासून राहतो तिथं। आम्ही आमचे वाडा वडील आमचे तिथं भीक मागायचे, तिथं जाऊन राहायचे, झोपायचे तिथं, आमची जात तिथं जाऊन सगळी मुक्काम राहायची। तर हे लोक म्हणतात तुम्ही कुठून आले, काय आले, हे आम्ही पहिल्यापासून आमचे वाडेवडीलपासून तिथं राहणं आहे आमचं तिथं। आम्हाला तिथं जबरदस्ती हाकलाय लागले तिथून आम्हाला सरकारने सहकार्य करावा, आम्हाला मदत करावा,